नमस्कार, अरोई रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत आणि कमी तेलकट शंकरपाळी पाहणार आहोत। यामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात रेसिपी देणार आहे। मी इथे वाटीच्या प्रमाणात मोजून घेणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। शंकरपाळी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये एक वाटी साखर, एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी तूप हे घेतले आहे। सर्व साहित्य वाटीनेच मोजून घेतले आहे। तूप मी वितळवूनच घेतले आहे। पिठी साखर न घेता मोठी साखर घ्यायची आहे। पिठी साखरेचे प्रमाण जे आहे ते वाटीने मोजून घेतले तर ते चुकू शकते, त्यामुळे मोठी साखर घ्यायची आहे। हे मिश्रण गॅसवरती ठेवून फक्त यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। हे सतत मिक्स करून साखर विरघळवून घ्यायची आहे आपल्याला। नंतर साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे। नंतर हे मिश्रण व्यवस्थित गार करायचे आहे। नंतर एका पराठीमध्ये 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे। मैदा हा 1/2 किलो घेतला आहे। आपण वाटीने सर्व मोजून घ्यायचे आहे। मैदा वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भरला जातो। सर्व प्रमाण योग्य घेतले तर आपले शंकरपाळी खूप छान खुसखुशीत तयार होते। संपूर्ण मैदा हा 1/2 किलो आहे। नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊ। थंड केलेले मिश्रण हे थोडे थोडे करून पीठ मळून घ्यायचे आहे, एकदम घालायचे नाही। यामध्ये लागेल असे मिश्रण ओतूनच गोळा बनवून घ्यायचा आहे। मऊसूत असा गोळा तयार आहे। या पद्धतीने पीठ मऊ मळून घेतले तर शंकरपाळी खूप छान होते आणि खायलाही खुसखुशीत लागते। नंतर आपण एक गोळा तयार करून घेऊ। तयार केलेल्या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे। व ही पोळी चारी बाजूनी फोल्ड करून घ्या, म्हणजे शंकरपाळीला खूप छान लेअर सुटतात। आता आपण छान अशी पोळी लाटून घेऊया। पोळी लाटताना जास्त जाड किंवा पातळी लाटायची नाही। लाटलेल्या पोळीच्या चिरटलेल्या सर्व साईड कट करून घेऊया। कट करताना ही शंकरपाळी आपण चौकोनी किंवा डायमंड शेप मध्येही कट करू शकतो। सर्व शंकरपाळी एक सारखी कट करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडीशी जाड सरच असावी। आता आपण हे तळून घेऊया। इथे मी पहिलेच तेल गरम करायला ठेवले होते। तेलाचे टेम्परेचर मीडियमच असावे। तेल जर खूप गरम असेल तर शंकरपाळीला वरून रंग खूप जास्त येतो आणि आतमधून भाजले जात नाही, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत बनत नाही, लगेच नरम पडते।
गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। असे प्रमाण असेल तर शंकरपाळी आतून खूप छान भाजली जाते। शंकरपाळी भाजताना सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे शंकरपाळीला एकसारखा रंग येतो। ह्या शंकरपाळीला एकसारखा रंग आलेला आहे आणि खूप मस्त फुगलीही आहे। ही शंकरपाळी काढून घेऊ। आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत झाली आहे, एकदम बिस्किटासारखी। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आरोही रेसिपीजला सबस्क्राईब करा। थँक्यू।